जागृती फाउंडेशन आणि श्री प्रल्हाद झुलेलाल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल युवा चषक 2023 आयोजन रविवारी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी कॅप क्लब टर्फ मैदान येथे करण्यात आले. यावेळी या सामन्यांना पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. यावेळी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या संघास 11,000 आणि चषक, द्वितीय क्रमांकास 7,000 आणि चषक, तृतीय क्रमांकास 5,000 आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी माजी नगरसेवक नितीन पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पत्रकार संजय कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आपला हा जवळचा माणूस होता आणि चांगला ऍक्टिव्ह माणूस होता, परंतु अचानक तो निघून गेला. कशामुळे निघून गेला तर कोणत्याही प्रकारचे त्याच्याकडून कोणत्याही शारीरिक कसरती कोणत्याही प्रकारच्या होत नव्हत्या. आणि असे अनुभव आपल्याला बऱ्याच वेळेला येत असतात आणि त्यावेळेला आपल्याला जाणून येतं की अशा सामन्यांचं, अशा शारीरिक कसरतींचं, अशा प्रकारच्या खेळाचं महत्त्व हे किती आहे. आणि या इथे त्याच्यामुळेच या जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे सामने आयोजित केले जातात त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा या इथे जी एनर्जी ही निर्माण होत असते त्याचा अनुभव करण्यासाठी म्हणून सांगतो नेहमीच मला या संधीचा मला या इथे उपयोग करायला मला आवडतं. मला ही संधी मला इथे घ्यायला मला नक्कीच आवडत असते आणि म्हणून मला या इथे मला नेहमी आवडतं.